ग्रामीण भागातील वीट भट्टीवरील मुलामुलींना NGO बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय. ग्रामीण भागातील अनाथ, निराधार, गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊंचं वाटप झाल्यानं या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळत होता. वंचित दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपानंतर चित्रपट दिग्दर्शक किरण बेरड हे म्हणाले की आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताचं भविष्य आहे. आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यात थांबवावे लागत आहे. त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत बोधी ट्री फाउंडेशन एक हात मदतीचा या उपक्रमाखाली शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न राज्यभर करत आहेत. अभियानासाठी रावसाहेब लांडगे, सुधीर जावळे, शरद वायकर, रामदास वाघमारे, देविदास बुद्धवंत, डॉक्टर अशोक डोळस, डॉक्टर शेजूर सर, संस्थेच्या सचिव मीरा वाघमारे, ऋत्विक वाघमारे आदींची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, वाळूज महानगर. क्या नाम है आपका? प्रिया. प्रिया, स्कूल में जाते? अच्छा, क्या दिया है आपको? अभी क्या क्या मिला आपको? और बस्ता मिला. अच्छा ठीक, अच्छा लगा. हाँ, रुको, एक बोलो, तुम्हारा नाम क्या है? कहाँ पे रहते आप? स्कूल में जाते क्या? साहिल. कौन से वर्ग शिकतो तू? तिसरी. तुला काय मिळालं आता? दप्तर. अजून काय मिळालं? अजून दुसरं खाऊ. वही खाऊ मिळालं. व्हेरी गुड. आता शाळेत जाशील तू? शिक्षित. तिसरीला का? अरे वा वा. काय नाव तुझं? सरांचं नाव काय? मोहर मॅडम. आणि शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.